मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मी पण मजेत आहे. कारण मी आज लवकर उठले. मी आज उठले 4:30 वाजता. कारण मला रोहनचा डबा बनवायचा होता आणि मी डबा वगैरे बनवला आणि मी मस्तपैकी तयार झाले आणि मी कामावर आले. हजेरी वगैरे लावली. तर चालले चहा प्यायला आणि बघते आले की लक्ष्मीताई. कारण अशी त्या मावशीची सुट्टी आहे आणि आज आहे मंगळवार. बघा सकाळचा व्ह्यू बघा, मी तुम्हाला रोज दाखवते सकाळचा व्ह्यू. डिग्यामधला किती छान वाटते. इकडं मस्त पैकी तलाव आहे. बघा तिथे माणसं धावतात सकाळी सकाळी. चला तर मग आता पिऊ चहा. कारण लक्ष्मीताई तर काही भेटणार नाही मला. ओके, आज मला एकटीला चहा प्यायचे. आज सोबत कोणच नाही. जोडीला पण कोण नाही, चालायला पण कोण नाही. लाईट बघा किती छान आहे. मस्त उजाड पडलाय. लाल 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 लाल. तर बघा किती भारी डॉगी आहे. मग तुम्हाला इथे डॉगी दाखवते. बघा किती छान आहे. चहाच्या टपरीवरती पोचले. आता चहा घेतला प्यायला आणि मस्तपैकी चहा घेतला गरम गरम. आणि आज इथे ना खूप गर्दी आहे बघा. आज भरपूर माणसं आहेत. अजून रोज एवढे नसतात, आज जास्त आहेत. पण आमचे कामगारच नाहीत. येतात हळू 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 हळू. ठीक आहे, चला तर आता चहा पिऊ. झाला चहा पिऊन आणि चहा प्यायचा झाल्यावर मला भेटली लक्ष्मीताई. आहे बघा, गुड मॉर्निंग. लक्ष्मीताई आली आणि मग त्यांनी चहा पिला. माझा तर चहा झाला होता. मग आमचे केशवभाऊ पण आले आणि गौतम पण, दोघं पण आले. मग चौघांनी मस्त आम्ही चहा पिला. आता आम्ही चाललो आहे आमच्या साईटवर. ठीक आहे, चला तर मग आता कामाला सुरुवात करू. आता वाजलेले आहेत 6:30. आले घरी, जस्ट कामावरून घरी आले आणि जेवण बनवायच्याच तयारीला लागले. कारण स्वयंपाक आज बनवला नाही. सकाळी फक्त डब्बा बनवला आणि डब्यासोबत एवढ्या जणांचं स्वयंपाक बनवणं होत नाही. थोड्या जणांचंच होते म्हणून आता स्वयंपाक बनवते. आधी नाश्ता बिश्ता तर आमचा झालेला आहे. ठीक आहे, चला तर बनवते आता स्वयंपाक. आणि जेवणामध्ये आज बनवणार आहे चिकन आणि भात. चपात्या तर काय नाही बनवणार कारण उशीर झाला आहे. भात आणि चिकन.
झालं आता सगळं काम, झोप झाली, जेवण झालं, स्वयंपाक झाला, कपडे झाले, भांडे झाले, सगळं काम झालं मस्तपैकी. असं घर साफ केलेलं आहे आणि कपडे पण धुतलेत बघा. आज बाहेर सुकवलेत कारण पाऊस नाही आहे बघा. आज पाऊस थोडा पण नाही, मस्तपैकी ऊन पडलं होतं. घरातले पण कपडे सुकले आणि आता बाहेरचे पण सुकतील. आता झालं चहा प्यायचा टाईम. थोडा चहा बनवते आणि चहा पिते. पाणी आलं होतं, पाणी गेलं, एकच तास पाणी येते. 5 वाजता आलं की 6 वाजता जात आहे. थंड वाटतंय आज थोडं घरामध्ये कारण आज ॲडजस्ट फॅन फिट केलेला आहे. इतके दिवस त्याला फिट करायला सांगितलं, त्याने काही फिटच केला नाही. आज आला मस्तपैकी ॲडजस्ट फॅन फिट करून दिलेला आहे बघा किचनवरती. ठीक आहे चला, तर मग आता पहिलं चहा बनवते, चहा पिते आणि नंतर स्वयंपाकाची तयारी. ओके बघा, माझ्या घरात ना देवाऱ्याचं काम चालू आहे कारण नवरात्रीमध्ये माझ्या घरात घट असतात 9 दिवसाचे. तर तुम्हाला दाखवते देवाऱ्याचं काम कसं चालू होते. ही वॉटरप्रूफची पलाई आहे. अच्छा त्यांना पाणी नाही लागत फोटोला म्हणून लावले गेले. दिवाळ ओली झाली होती, फोटो पण खराब झाले होते ना. देवारा बनवायचं काम चाललं आहे. जसं इथपर्यंत बनवणार किल्ला गावगे ना, फिटिंग हो जाएगा ना वो किले से. कैसे ही रखे चिपकेगा ना वो. ऐसा ऊपर नीचे हो रहा है ना वो गोली में, ऐसा अंदर से ऐसा गैप हो जाता है ना उसको, वो चिपकेगा. हाँ वो दिवाली वैसा है, वो बनाया है वैसा इसने, इसलिए तो बोली. मुझे लगा आप ऐसे किला लगा रहे हो उसको फिटिंग करके. किला भी लगा सकते हैं ना ऐसा. हाँ मस्त असा देवारा होईल तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते की ते कसं लावलं. ओके चहा बनवायचं काम चालू आहे बघा. तसा चहा उकळत आहे. इकडे देवारा बनवायचं काम चालू आहे, इकडे चहा बनवते. त्या माणसांना पण चहा द्यायला लागेल. आता ताईकडे गेलीच नाही, ताईकडे जायला निघाली तेवढ्या ते दिवारा बनवायला ते माणसं आले. चला आता पहिले घरात करून घेऊया, नंतर जाऊ तिकडं. अजून स्वयंपाक करायचं आहे. 7 वाजले, 7:30 झाले असते. मला वाटतं तेल लावल्यावर नाही लागणार, तेलकट राहते ना रोज का आपलं. फुलेवर लावावं लागेल ना आता कोरडे केस असतील ना. तेल कधी लावले तुम्ही? फळ लावलं. मग लागते आता नका लावू तेल, उद्या सकाळी लावायचं लागते डोक्याला. काय शॅम्पू आहे ते?
आता गरम होते आता पण कवर केलं. हेलो चाय पाणी घेऊ. हेलो क्या किसका निकला? फैन में लड़ा है अभी देखा नीचे पड़ा. उसके अंदर देखो फैन के अंदर का है क्या. ऊपर चढ़ के देखना पड़ेगा. पंख्याला लागली पलाई त्याचा नट पडलाय. आता बघू कुठला पडलाय. या चहा प्यायला. झाला बघा दिवारा पूर्ण तयार. हे बघा मस्त असे फोटो पण लावून दिले त्याने. बघा कसा झालाय दिवारा मला कमेंट करून नक्की सांगा. असं बनवले त्यांनी कसं लावून दिले व्यवस्थित. असं फोटो पण मस्त लावले. मी आले आता किचनमध्ये आणि चालू करणार आहे स्वयंपाक बनवायला. कारण खूप उशीर झालेला आहे आणि वाजलेले आहेत पाहुणे नऊ. कारण माणसं आली होती देवारा बनवायला म्हणून आज उशीर झाला. आणि देवाऱ्याचं पण पूर्ण मी आवरले सगळा पसारा विसारा आवरून मस्तपैकी. आता मी ताईच्या घरी आलेली आहे तर ठीक आहे. आता बनवते स्वयंपाक. आज स्वयंपाकामध्ये चपाती आणि अंड्याची भाजी आहे बस. ठीक आहे चला तर मग बनवायला घेते स्वयंपाक. काय स्माईल द्यायली बघा बाळा कशी स्माईल देते. बाळाला सांगितलं झाडू मारायला. आता झाडू मारायला घेतलं ताई आली म्हणून. ठीक आहे झालं स्वयंपाक. आता जेवायचा टाईम झालेला आहे. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे असंच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या परत भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि सबस्क्राईब करा.